सिंपली रेसिपी फूड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घरात कोणतीही भाजी नसता स्वादिष्ट अशी भाजी तयार करणार आहोत। सर्वप्रथम तेल, त्यामध्ये लसूण, त्यानंतर 2-3 मिरच्या, आता आपण चांगल्या प्रकारे त्याला तळून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा चांगल्या प्रकारे आपण आता परतून घेऊया। त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांदा परतून होतोय तोपर्यंत माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपींसाठी नोटिफिकेशन येत राहील। चांगल्या प्रकारे कांदा परतून झालेला आहे, तेल साईडला सुटलेलं आहे त्यामुळे कांदा परतून चांगला झालेला आहे। त्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो मिक्स करूया, तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपला कांदा आणि टोमॅटो जर चांगल्या प्रकारे परतून झालेला असला तर भाजीला एक वेगळीच चव येते। जर ते कच्चं असेल तर थोडंसं आपल्याला भाजी कच्ची वाटते किंवा काही थोडीशी टेस्ट कमी येते, त्यामुळे कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये आता हिरवा मसाला वाटलेला आपण टाकणार आहोत, तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये सर्व मसाले म्हणजेच हळद, लाल मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ मिक्स करून त्यामध्ये मी हरभरे आणि हिरवा वाटाणा चांगला उकडून घेतला होता तो मी त्यामध्ये मिक्स करते। आता आपल्याला चांगल्या प्रकारे एक उकळे आणून द्यायचे आणि आपली भाजी रेडी। ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची भाजी नसते त्यावेळेस आपण ही भाजी ट्राय करू शकता, खूप मस्त रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। चांगल्या प्रकारे आपल्याला एक उकळी आणायची आहे आणि आपल्याला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहील। आपली भाजी रेडी आहे, सर्व करा आणि एन्जॉय करा। थँक्यू। सर्व करा आणि एन्जॉय करा। मस्तपैकी भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।